वेलकम एवरीवन. लास्ट लेक्चर आपण बघितलं की आपण सायक्लॉइड ओके सायक्लॉइड कंप्लीट केला होता आणि ड्रॉ अ इनव्हॉल्यूट ऑफ सर्कल अपर साइड साइड इज अ 40 mm ओके अँड लास्ट लेक्चर ऑल्सो वी कंडक्ट ड्रॉ एनी इनव्हॉल्यूट ऑफ पेंटागॉन ऑफ साइड 25 mm ओके. आपण बघितलं की सायक्लॉइड तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी दिला होता, पण ज्या स्टुडंटला अंडरस्टँड झालं नसेल त्यांच्यासाठी मी परत एकदा सायक्लॉइड ड्रॉ कसा करायचा ते एकदा शो करतोय. ओके सर, मी सायक्लॉइड ड्रॉ केला, दाखवू का? मी हा ड्रॉ कम्प्लीट केल्यानंतर सगळ्यांनी जे ड्रॉ केलेले मी सर्वांचा चेक करणार आहे. पूर्ण असाइनमेंट 1 to 7 सगळ्यांनी शो करायचे आहे. पण आता हा लास्टचा प्रॉब्लेम आहे, हा कंडक्ट करायचा, त्यानंतर सगळ्यांनी त्याचा असाइनमेंट शो कर. First, what is the problem? Draw a cycloid of a circle 50 mm diameter. First diameter is given 50 mm. Okay, means radius is a 25 mm. Starting la apna diameter dilela hai. Apna starting la to diameter dila to draw karna. Okay, radius 25 itni. सर्कल ड्रॉ के 50 mm डायमीटर. ओके, त्यानंतर सर्कल आपण 12 पार्ट मध्ये डिवाइड केले. नाइंटी 30 डिग्री 60 डिग्री
सर्कल किती एमएम चे सर काय सर्कल किती एमएम चा आहे 50 एमएम सांगितलं ना किती ओके रेडियस रेडियस तुम्ही 25 एमएम घ्यायची आणि सर्कल ड्रॉ करायचा म्हणजे तुमचा जो सर्कल असेल तो 50 एमएम चा असेल या प्रकारे 30 आणि 60 डिग्रीचा अँगल क्रिएट करून सर्कलला 12 पार्ट मध्ये डिवाइड करायचं सर सर्कलची रेडियस किती आहे 50 आहे 50 एमएम सांगितली ना ओके सर माइक बंद करायचे सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन आणि ट्वेल्व पार्ट ओके ट्वेल्व पार्ट झाल्यानंतर आपण बघितलं की ट्वेल्व पासून आपल्याला पायडी सपोज जे डिस्टन्स असेल ती पायडी डिस्टन्स आपल्याला किती असेल सपोज पायडी पाय 3.14 इंटू डायमीटर इज 50 मीन्स 157 एमएम ओके 157 लाईन ची ड्रॉ करायची 12 पॉइंट पासून मीन्स 15.7 सेंटीमीटर ओके त्यानंतर 15.7 30 डिवाइड बाय 30 म्हणजे आपल्याला आपण 1 पासून जर क्रिएट केला असतं तर आपण त्याला 12 पार्ट मध्ये कन्वर्ट केला असतो बट आपण 12 पासून गेले त्यामुळे त्याला 13 पार्ट मध्ये कन्वर्ट करतोय पॉइंट सेवन ला मार्क करायचा 90 डिग्री थर्टीन पार्ट मध्ये कन्वर्ट करायचं ओके 15.7 डिवाइड बाय 30 म्हणजे 157 डिवाइड बाय 30 जर केलं तर 12 ओके म्हणजे 1.2 सेंटीमीटर जे पाठ करायचे 1.2 सेंटीमीटर आपल्या कंपास मध्ये मेजरमेंट घ्यायचं 1.2 म्हणजे 12 लाईन्स
ओके 12 पासून मार्क करायचे पॉइंट्स 1 पार्ट करायचे सर एकदा परत सांगा ना परत सांगते एवढं ड्रॉ करा आधी तुम्ही सर्कल ड्रॉ करा नंतर 157 ची लाईन्स ड्रॉ करा लाइन्स ड्रॉ करा पार्ट करा त्याचे चलते सर ते लाइन किती एमएम ची आहे यस खालची लाइन किती एमएम 157 एमएम ची लाइन आहे वन फिफ्टी सेवन ला ट्वेल्व ने डिवाइड करा ट्वेल्व ने डिवाइड केल्यानंतर 13 एमएम डिस्टन्स घ्या 13 एमएम डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचे 30 एमएम आणि डायरेक्टली पॉइंट मार्क करायचे 1 2 3 अँड लास्ट ला ऍक्युरेटली 12 पॉइंट मिळतो ओके त्यानंतर सेंटर लाईन्स आहेत सेंटर लाईन मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची सेंटर लाईन आहे सेंटर लाईन ड्रॉ करायची 157 एमएम लाइन ड्रॉ करा आणि सेंटर लाइन ड्रॉ करून घ्या अप्पर लाईन 6 पॉइंट ला अप्पर लाईन आहे अप्पर लाईन ती पण ड्रॉ करा 157 ओके त्यानंतर ही लाईन्स जॉईंट करा हे जे पॉइंट मार्क केले 1 2 3 4 5 6 हे व्हर्टिकल लाईन्स जॉईंट करा त्याला सेंटर लाईन
This is C2, C3, C5, C6, C7, C8, C9, C10, C11, and C12. The center line 1 to 12. Okay, it's going to draw color. सर एक क्वेश्चन है, ते सर्कल कितीच आहे? मी विसरलो सर. 50 mm. इथे मी राईट करतो सर्कल 50 mm डायमीटर. डायमीटर म्हणजे सिंपल आहे बघा, डायमीटर म्हणजे टोटल सर्कलचा डायमीटर असतो. टोटल म्हणजे सपोज या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 50, बट आपण जेव्हा कंपास मध्ये मेजरमेंट घेतो ते रेडियसची मेजरमेंट घेतो. किती घेतो? 25. टोटल सर्कल डायमीटर असतो 50, बट सर्कल ड्रॉ करताना आपण रेडियस घेतो. रेडियस घेतली आणि सर्कल ड्रॉ केला. रेडियस मध्ये 25, कंपास मध्ये 25 mm टाइम म्हणजे मेजरमेंट घ्यायची आणि सर्कल ड्रॉ करतो. म्हणजे टोटल सर्कल आहे तुमचा 50 mm डायमीटर. मीन्स डी इज इक्वल टू आर बाय 2. ओके, सॉरी, आर इज इक्वल टू डी बाय 2. म्हणजे जी पण रेडियस असेल 50/2 म्हणजे आर इज इक्वल टू 25 mm. ओके, लाईन स्ट्रॉ झाल्यानंतर रेडियस घ्यायची. ओके, ही रेडियस, ही रेडियस असेल, ही रेडियस कन्सिडर करायची. C1 पॉइंट वरून स्टार्टिंगला ज्या लाईन्स आहे, सपोज 7th लाईन आहे, आपण 6 एक्सटेंड केली, 7 लाईन एक्सटेंड करायची. 7 ची सर्कल ची लाईन एक्सटेंड करायची. ओके, त्यानंतर 8 ची लाईन एक्सटेंड करायची. ऑलरेडी 9 ची एक्सटेंड आहे, त्यानंतर 10 ची एक्सटेंड करायची. त्यानंतर 11. ओके, त्यानंतर रेडियसचा डिस्टन्स घ्यायचं किती? 25. ओके, 25. सी पॉइंट मार्क ठेवायचा आणि 11चा जो 11ची लाईन ड्रॉ केली आपण तिथे मार्क ठेवायचा. ओके, तेच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचं सी टू वरून 10च्या लाईन वर मार्क करायचं. तेच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचं 9च्या लाईन वर मार्क करायचं. ते डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचं 8च्या लाईन वर मार्क करायचं. डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून सी फाईव्ह वरून 7ची जी लाईन ड्रॉ केली तिथे मार्क करायचं. ते डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून परत जी 5ची लाईन आहे 5च्या लाईन वर मार्क करायचं. त्यानंतर 4ची लाईन, 8 आणि 4ची लाईन एकच असणार आहे. ओके, 7 वरून 4 वर लाईन मार्क करायचा, 8 वरून. पॉइंट्स मिळाले तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 पॉइंट्स मिळाले. ओके, 10 पॉइंट मिळाल्यानंतर फ्रेंच कर्व, फ्रेंच कर्वच्या युजने एक पॉइंट जॉईन करायचे.
सर क्लियर नाही दिसत हो. बाकीच्यांना दिसतंय का? क्लियर नाही दिसत आहे सर. सर ब्लर क्लियर नाही दिसत आहे सर. दिसतंय का आता? नाही. नो सर. अरे आपण काय करतो, ड्रॉ करतो ड्रॉइंग बुक वर, त्यामध्ये पॉइंट असे मार्क होतो. आणि ते फोटो पाठवले असते तेच चांगला असत नाही का आमच्यासाठी? हे बघा पॉइंट दिसताय तुम्हाला पेन्सिलने ड्रॉ केल्यामुळे आपण ते. हे बघा जे लाईट पॉइंट ड्रॉ केले ते लाईट पॉइंट तुम्हाला दिसणार नाही. जे मी लाईट लाईन ड्रॉ केले ज्या लाईट आहे ह्या लाईट लाईन तुम्हाला दिसणार नाही. ओके एकदम लाईट आहे. मी पिक्चर पण सेंड करतो ग्रुपवर. ओके बघा आपण पेन्सिलने ड्रॉ केल्यामुळे ते जास्त प्रमाणात व्हिजिबल होत नाही, पण जेव्हा पेननी ड्रॉ करतोय पेननी ते पूर्णपणे व्हिजिबल होत. ओके हा फरक पडतो. ओके त्यामुळे मी पेन नीट पण ड्रॉ करतो. स्टेप समजले सर्वांना? हे बघा स्टार्टिंगला सर्कल ड्रॉ करा. ओके स्टार्टिंगला सर्कल ड्रॉ करा, त्याला 12 पार्ट मध्ये डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर 12 पासून 157 डिस्टन्स घ्या. 157 डिस्टन्स घ्या 12 पासून या पॉइंट पर्यंत 157. त्यानंतर ओके त्यानंतर काय करायचंय, तुम्ही 157 बाय डिवाइड 12 केलं तर 30 mm डिस्टन्स आहे म्हणजे 1.3 सेंटीमीटर. मग 1.3 चे स्लॉट करायचे, 12 स्लॉट होतील. 1, 2, 3, 4 12 स्लॉट होतील. 12 स्लॉट कम्प्लीट झाल्यानंतर सेंटर लाईन एक्सटेंड करायची. सपोज 6 लाईन आहे ती 6 लाईन एक्सटेंड करायची, 7 लाईन एक्सटेंड, 8 लाईन एक्सटेंड, 9, 10, 11 and 1 सर्व लाईन्स या पुढे एक्सटेंड करायचे. ओके पुढे एक्सटेंड करायचे. एक्सटेंड केल्यानंतर जेव्हा 1 पॉइंट मध्ये आपण मार्क केलेला लाईन्स आहे ही 1 ही पण पुढे एक्सटेंड करायचं, म्हणजे मी C1, C2, C3, C4, C5, 6, 7, 8, 9, 10 आणि 12. ओके ते केल्यानंतर कंपास मध्ये 25 mm डिस्टन्स घ्यायचं सी पॉइंटवरून जो 11 चा आपण लाईन्स ड्रॉ केली त्या 11 वर मार्क करायचा. परत C2 पॉइंटवरून ते डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून 10 जो 10 चा सर्कलची लाईन आहे तिथे मार्क करायचा. परत सी वरून 9 ची लाईन आहे तिथे मार्क करायचा. C4 वरून 8 च्या लाईन वर मार्क करायचा. C5 वरून C5 वर मार्क करायचा. 6 वरून 5 वर मार्क करायचा. 8 वरून 4 वर, 9 वरून 9 वर, 10 वरून जी तुमची 2 ची लाईन्स आहे बघा 10 आणि 2 ची लाईन सेमच असणार आहे. 10 अँड 2 ची लाईन. ओके 10 अँड 2 ची लाईन सेम असणार. सर 2.5 mm करायचं ना? हो 2.5 सेंटीमीटर. मी कंप्लीट करतो आणि ग्रुपवर इमेज शेअर करतो. सर कसे मार्क केले एकदा परत सांगता का? सिंपल आहे बघा. ही डायग्राम आहे. आपण ए सी 1, 2, 3, 4 पॉइंट आहे हे पुढे एक्सटेंड केले. ओके पुढे सेंटर लाईन पर्यंत एक्सटेंड केले. त्यानंतर 2.5 डिस्टन्स घेतलं, 2.5 रेडियस. ओके सी पॉइंट वर ठेवलं. सी पॉइंट वर ठेवून 11 ची जी लाईन्स गेली त्या लाईन्स वर मार्क करायचा. नंतर तेच डिस्टन्स सेम ठेवायचं. सी टू वरून जी सेकंड लाईन असेल 10 ची तिच्यावर आर्क ड्रॉ करायचं. सेम डिस्टन्स ठेवून सी थ्री वरून नेक्स्ट लाईन कोणती आहे 9 ची त्या लाईन वर मार्क करायचं. नंतर सी फोर वरून 8 ची लाईन आहे 8 च्या लाईन वर मार्क करायचं. डिस्टन्स कॉन्स्टंट असेल सेम असेल चेंज होणार नाही. ओके सी फाय वरून 7 च्या लाईन वर मार्क केला. सी सिक्स वरून नेक्स्ट लाईन ज्या पण लाईन येतील त्या लाईन वर मार्क करत चालेल. 7 ची असेल तर नेक्स्ट लाईन वर मार्क करायचा. 8 ची असेल आणि 12 या प्रकारे तुम्हाला पॉइंट मिळतील.
पॉइंट्स मिळाल्यानंतर हे पॉइंट्स फ्रेंच करतो जॉईंट करायचे. या प्रकारे तुमचा सायक्लो ड्रॉ होईल. ओके, सायक्लो ड्रॉ करायचं आहे.